पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन दरवर्षी करण्यात येतं. घरगुती गणेशोत्सवात हा बदल झालेला पाहायला मिळाला, पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं साधारणपणे आपल्याला असं काही करताना दिसत नाहीत. ही उणीव प्रकर्षानं जाणवते. यंदा ही उणीव भरून काढली ती मुंबईमधल्या लालबागच्या तेजूकाया गणेशोत्सव मंडळानं. तेजूकाया गणेशोत्सव मंडळानं यंदा 22 फुटांची इको फ्रेंडली अर्थात पर्यावरणपूरक गणपती मूर्ती कागदाच्या लागद्यापासून तयार केली. गणरायाच्या सुबक मूर्तीमधून मंडळानं पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलाय. पर्यावरणपूरक पद्धतीनं सर्वात मोठा 1.5 टन वजनाचा बाप्पा बनवण्याकरता सलग 3 महिने कष्ट केले. या पर्यावरणपूरक बाप्पाच्या मूर्तीचा आढावा घेतलाय माझ्या सहकारी सुष्मिता भदाणे यांनी. दरवर्षी गणेशोत्सव म्हटला की इको फ्रेंडली बाप्पा आपल्या घरात यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु सार्वजनिक मंडळ या बाबतीत फारसे विचाराधीन असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणूनच यंदा एक आगळा वेगळा पर्याय आपल्यासमोर आला आहे. गणेशाची एक सुंदर इको फ्रेंडली मूर्ती, कागदाच्या लगदापासून तयार झालेली ही सुंदर मूर्ती आहे. 22 फुटाची पहिल्यांदाच एवढी मोठी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. गेली अनेक दिवस यावरती मेहनत सुरू आहे. किती टन कागदांचा यात समावेश आहे? मूर्तिकार म्हणून राजन झाड यांनी हे आव्हान जरी पेललेलं असलं तरी तुम्ही याकडे कशा पद्धतीने बघता? कशा म्हणजे साधारणतः 1.5 टन वजन, जर टोटली वजन 1.5 टन झालेलं आहे समजा, आणि टोटली 100% इको फ्रेंडली, कुठलंही केमिकलयुक्त काही वापरलं गेलं नाही. शाडू माती, आपला खडी गम आणि व्हायटिंग पावडर आणि शाडू माती. या मूर्तीचं नेमकं वेगळं पण आपल्याला काय पाहायला मिळतं की जे इतर सार्वजनिक मंडळांच्या गणपतींमध्ये आपल्याला नाही दिसत? इको फ्रेंडली म्हणजे आमची काम करण्याची आमची चेहरेपट्टी सगळी वेगळीच असते. एक वर्षभर आम्ही हाच प्रयत्न करत होतो कसं मूर्ती करता येईल. तो विसर्जन तर झालं नव्हतं त्यावेळेला, एवढी टेक्नॉलॉजी नव्हती. आता आमचा रुपेश ह्या बाबतीत हुशार इंजिनियर असल्यामुळे ते विसर्जनाच्या सगळं प्रयोजन त्यांनी केलेलं आणि कागदापासून करायचं मग नक्की केलं की आता आपण हाच मार्ग निवडूया, इको फ्रेंडली केली. ही मूर्ती जगात अशा पद्धतीचे प्रयत्न केले गेले आहेत का जो वर्ल्ड रेकॉर्ड यामार्फत आपल्याला पाहायला मिळतोय? किती टन याचं वजन आहे? वर्ल्ड रेकॉर्ड झालं आम्ही त्या हिशोबाने कधी केलीच नव्हती. फक्त आमची इच्छा असते बाप्पाचं विसर्जन कार्यकर्त्यांच्या मेहनतीने पारंपरिक पद्धतीने. वर्ल्ड रेकॉर्ड आमच्या कोणाच्याही मनात नव्हता. मीडिया डिक्लेअर करत असेल काय करत आहे आम्हाला कल्पना नाही. फक्त आमचं एकच पर्याय होता की विसर्जन पारंपरिक पद्धतीने व्हावं. का नक्कीच. तेजूकाया मंडळाने ही अतिशय सुंदर गणेशाची मूर्ती बनवली आणि आता अतिशय अंतिम टप्प्यामध्ये हे काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचं लक्ष कायमच असतं, परंतु हा एक आगळा वेगळा प्रयत्न सार्वजनिक मंडळांकडनं केला जातोय आणि खऱ्या अर्थानं याचं कौतुक अनेकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय श्रीनिवास, सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई.